वेलकम बॅक हसलिंग पीपल. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत जो असणार आहे ऑल अबाउट मारुती सुझुकी कार्स फ्रॉम 1983 to 2020, ज्यामध्ये आज आपण सगळ्या कार्स बघणार आहोत ज्या 1983 पासून ते 2020 पर्यंत मारुती सुझुकीनी कशा कशा इव्हॉल्व होत गेल्या आणि त्याच्यातून कसे कसे त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन होत गेले ते आज आपण सगळे बघणार आहोत. सो स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट कार मारुतीची 1983 मध्ये लॉन्च झालेली मारुती 800. खूपच सुपर अशी कार, कॉम्पॅक्ट कार, 800 cc. इनिशियल लेवलला सुपर रिस्पॉन्स मिळाला होता ह्या कारला, बऱ्याच लोकांनी विकत घेतली होती आणि अजूनही मार्केटमध्ये ह्या कारची मागणी आहे म्हणजे सेकंड हँडसाठी. त्यानंतर मारुतीने नवीन कार लॉन्च केली होती 1983 मध्येच MUV सेगमेंटमध्ये, जी होती ओमनी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओमनी सगळ्या गल्ल्यांमध्ये सगळ्या घरांमध्ये त्यावेळेला खूप फेमस अशी गाडी होती. 7-8 माणसांना आरामात घेऊन जायची अशी ही ओमनी. प्रत्येक गावागावात, गावाखेड्यात सगळीकडे ही ओमनी चाललेली आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. त्यानंतर मारुतीची नवीन गाडी होती, ऑफ रोडिंग कार होती, 1985 मध्ये लॉन्च झालेली मारुती जिप्सी. ह्याच जिप्सीला नंतर बऱ्याच जणांच्या अदर कॉम्पिटेटिव्ह ब्रँडच्या कॉम्पिटिशन्समध्ये टाटा सुमो आली होती, नंतर महिंद्राची स्कॉर्पिओ, बोलेरो, अशा बऱ्याच ब्रँड्सनी नंतर कॉम्पिटिशन दिली, पण इनिशियल लेवलला जिप्सी वॉज मारुती सुझुकी फायनेस्ट कार. त्यानंतरच्या सेगमेंटमध्ये होती हॅचबॅक, जी होती झेन. मारुती सुझुकी का असं करते मला कळत नाही. मारुती सुझुकी एक कार लॉन्च करते आणि त्याच स्वतःच्या कारला लगेच दुसरी कार लॉन्च करून कॉम्पिटिशन ठेवते. आय डोंट नो वाय, पण ठीक आहे. मारुती 800 होती, त्याच कारला कॉम्पिटिशन म्हणून मारुतीने झेन लॉन्च केली. झेनच्या नंतर सिडन्स सिरीजमध्ये ह्यांच्याकडे कोणतीच कार नव्हती, सो ह्यांनी 1994 मध्ये मारुती एस्टीम लॉन्च केली, जी प्रिव्हिलेज कस्टमर्स जे होते त्या लोकांनी ह्या कारला जास्त पसंती दिली. त्यानंतरची कार आहे वॅगनार, जी 1999 मध्ये लॉन्च झाली. ही कार आजही सेकंड हँड मार्केटमध्ये बँग ऑन परफॉर्म करते, बँग ऑन सिरियसली. म्हणजे ह्या कारला इतकं प्रतिसाद मिळतोय, अजूनही लोक 2006-2005 तेव्हाचे मॉडेल्स विकत घेत आहेत, रिपेंट करतायत, मॉडिफाय करतायत आणि अजूनही ह्या कारला तेवढीच मागणी आहे, इवन नवीन मार्केटमध्ये सुद्धा. आज आपण ओला, उबर या सगळ्या कार्स बघतो, या सगळ्या वॅगनार्सच आहेत मोस्टली. त्यानंतर नंतरच्या सेगमेंटमध्ये परत मारुतीने तीच गोष्ट केली, त्यांच्या सिडॅनला दुसऱ्या सिडॅनने कॉम्पिटिशन दिली आणि त्यांच्या कारचं नाव बलेनो. पहिली मारुती एस्टीम, एस्टीमला कॉम्पिटिशन बलेनो. ह्या कारने तेवढा परफॉर्म नाही केला म्हणून आता ह्याच नावाने बलेनोने त्यांनी नेक्सा सिरीजमध्ये नवीन बलेनो काढली आहे, जी कॉम्पॅक्ट SUV मध्ये येते. आपण बघणार आहोत या सगळे कशा कशा मॉडिफिकेशन होत गेल्या. त्यानंतर झेनला कॉम्पिटिशन म्हणून ह्यांनी ऑल्टो लॉन्च केली 2001 मध्ये. ऑल्टोमध्ये बरेच मॉडिफिकेशन आले, K10 आली, ऑल्टो 800 होती, मग ऑल्टो 1000 आली. अशा बऱ्याच व्हेरिएशन्स नंतर ऑल्टो त्यांची खूप जास्त सक्सेसफुल कार ठरली, इवन आजही ती सक्सेसफुल कार आहे. त्यानंतर 2005 मध्ये ह्यांनी एक सुपर ब्रेक थ्रू दिला मारुती सुझुकी स्विफ्टने. स्विफ्ट कॉम्पॅक्ट सिरीजमध्ये सर्वात उत्तम कार, आजही स्विफ्टला टक्कर देणारी कोणतीही कार नाही असं मार्केटचं आन्सर आहे. बिकॉज 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन सुपर परफॉर्म करते. ह्यामध्ये नंतर ह्यांनी मॉडिफिकेशन करून मारुतीचीच नेक्स्ट होती झेनची झेन एस्टिलो आणि स्विफ्टची नंतर आली स्विफ्ट डिझायर. सो ह्यांनी त्या कार्सला एलिव्हेट करून म्हणजे एक्स्ट्रा बॉडी चेंज करून परत लॉन्च केले होते. सो झेनची झाली झेन एस्टिलो 2006 साली. त्यानंतर स्विफ्टची झाली स्विफ्ट डिझायर, ती आपण बघणार आहोत. त्यानंतर 2007 मध्ये ह्यांनी त्यांची सिडन कार लॉन्च केली एक नवीन रेंजमध्ये जायचं म्हणून. सो त्यांनी SX4 लॉन्च केली. SX4 पण तितका असा प्रतिसाद नाही मिळाला, पण तरीही SX4 वॉज द बेस्ट चॉईस ॲट दॅट लेवल. त्यानंतर कॉम्पॅक्ट सिडन, ऑफकोर्स मी जसं म्हणालो स्विफ्ट झाली स्विफ्ट डिझायर. 2017-18-2019 मार्केट खाऊन टाकलं या कारने
आणि माझ्याकडे पण तीच आहे. त्यानंतर परत त्यांनी कॉम्पॅक्टवर आले, ज्यामध्ये त्यांनी हॅचबॅक ए स्टार लॉन्च केली 2008 साली. ती तितकीशी चालली नाही, कारण त्याला दुसऱ्या कॉम्पिटिशन्स खूप होत्या. त्यानंतर ह्यांनी परत त्याच कॉम्पिटिशनमध्ये दुसरी कार उतरवली, जी म्हणजे रिट्स 2009 साली. म्हणजे बघा, ए स्टार होती, ती चालली नाही, म्हणून त्याच कारला लगेच दुसरी कॉम्पिटिशन रिट्स. आणि त्या साईडला अजून स्विफ्ट आणि वॅगनार ह्या दोन्ही कार चालू आहेत, एस्टिलोसुद्धा चालू आहे, तरीसुद्धा हे लोक स्वतःच्याच कारला कॉम्पिटिशन देत जात आहेत. त्यामुळे होतं आहे काय, कस्टमर जो आहे, बायर जो आहे, तो पूर्णपणे कन्फ्यूज झाला आहे की मी नक्की कार घेऊ कोणती. त्यानंतर यांनी नवीन एक कार लॉन्च केली, ती होती इको 2010 मध्ये, जी ओमनी बंद झाली त्यानंतर ओमनीचं काम या इको गाडीने फुलफिल केलं. सेम कॉन्फिगरेशन, सेम सगळं, फक्त 1.2 लिटर इंजिन होतं, ओमनीचं 800 होतं, हिचं 1200 cc केलं, आणि तीच गाडी सुपरहिट ठरली. जास्त पिकअप, जास्त मायलेज, जास्त परफॉर्मन्स, जास्त माणसं, त्यामुळे ती गाडी आजही इकोची मागणी किती आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मारुती सुझुकीचा एक मोठा ॲटम बॉम्ब पडला, आणि ती होती मारुती सुझुकी आर्टिगा. सेकंड हँड मार्केट म्हणू नका, नवीन म्हणू नका, वेटिंग 4 महिने वेटिंग, 5 महिने वेटिंग असलेली ही गाडी आजही मार्केटमध्ये राज्य करते ह्या सेगमेंटमध्ये. ह्या गाडीला भरपूर जणांनी खूप कॉम्पिटिशन दिली, पण कोणीही मारुती सुझुकी आर्टिगाचा हात नाही धरू शकला आहे आजपर्यंत. होंडाची मोबिलियो, ह्युंडाची बी आर व्ही मोबिलियो, त्यानंतर लॉजी रेनॉल्टची, ह्या सगळ्या गाड्या आल्या, पण अर्टिगाला टक्कर कोणीच नाही दिली बिकॉज ऑफ इट्स बिल्ड क्वालिटी आणि मारुती सुझुकीचा ट्रस्ट. त्यानंतर जे आपण कार बघणार आहोत, नेक्सा सिरीज बघणार आहोत, ज्यामध्ये हॅचबॅकमध्ये नेक्सानी पण तेच केलं. मारुती सुझुकी नेक्सा ही एक वेगळी फक्त सिरीज ॲड केली आहे, ज्यामध्ये सगळ्या कार्स आहेत, ज्यामध्ये हॅचबॅक, सिडान, कॉम्पॅक्ट SUVs या सगळ्या आहेत, त्या आपण आता बघणार आहोत. इग्निस हॅचबॅक कार लॉन्च इन 2015, कार सुपर कार, बेस्ट, वॅगनरपेक्षा बेस्ट डील जाता कोण करत असेल तर इग्निसवर डील करायला हरकत नाही. त्यानंतर बलेनो प्रीमियम हॅचबॅकमध्ये येणारी कार 2015 सालीच नेक्सानेच लॉन्च केलेली, खूप सुपर अशी कार आहे ती. हिचा पण परफॉर्मन्स, हिनी i20 पूर्ण टक्कर दिली आहे तिच्या रेंजमध्ये, या बट i20 हरवू नाही शकली बिकॉज ऑफ इट्स ह्युंडाय आणि सुझुकी, पण हिने चांगलं कॉम्पिटिशन दिलं आहे. त्यानंतर मारुती सुझुकी नेक्साचीच एसक्रॉस ही एक सुपर SUV आहे, 2015 सालीच लॉन्च झालेली. ह्या गाडीचं पण खूप वैशिष्ट्य असं की पूर्ण इंटिरियर्स याचे थोडे क्लासी लुक्स आहेत. जसं मारुती सुझुकीचं प्लास्टिक आणि बिल्ड क्वालिटी थोडी कमीच मानली जाते, पण त्या कम्पॅरिझनला सुद्धा नेक्सानी इथे खूप चांगला प्रतिसाद दिला आणि इनबिल्ट क्वालिटीज त्याच्या खूप जास्त इम्प्रूव्ह केलेल्या आहेत, त्यामुळे ती गाडी पण खूप जास्त चालली. त्यानंतरची प्रीमियम सिडानमध्ये जी येते ती आहे सियाज. सिडानमध्ये कधीच मारुती उतरली नव्हती, पण सियाजच्या रूपात पहिल्यांदा मारुती सुझुकीने अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुलसुद्धा झाली. पण आता ह्या गाडीच्या कॉम्पिटिशन्सला, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, होंडा सिटी, हुंड्याची इलांट्रा, ह्या बऱ्याच वर्ना, ह्या बऱ्याच बऱ्याच गाड्या ऑलरेडी आहेत, त्यामुळे ह्या गाडीला तेवढा प्रतिसाद नाही मिळाला आणि थोडीशी परफॉर्मन्स क्वालिटी हिची कमी आहे ॲज कम्पेअर टू त्या अदर्स गाड्या, बिकॉज त्या गाड्या खरंच खूप भारी आहेत. त्या गाड्यांवर पण जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, म्हणजे ह्युंडायचा पण मी करू शकतो, होंडाचा पण करू शकतो, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, आणि तुम्हाला अजून जर काही सांगायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. त्यानंतर मारुती सुझुकीनी SUV काढली विटारा ब्रेझा. बाहेर कॉम्पिटिशन चालू आहे इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन, ब्रेझा ह्या सगळ्या गाड्यांमध्ये, पण आय डोंट नो ब्रेझा का नाही इतकी चालली. खूप चांगली क्वालिटी होती, खूप चांगली बिल्ड क्वालिटी, फेसलिफ्ट पण याचा दिला, तरी पण तितकीशी नाही चालली इंडियन मार्केट्समध्ये. त्यानंतरची कार आहे XL6, सुपर कार 2019 मध्ये लॉन्च झाली होती मारुती सुझुकी अर्टिगासाठी. अर्टिगासारखी सेम कार आहे, फक्त फ्रंट लुक वेगळा आहे आणि आतमधल्या सगळ्या सीट्स पायलट सीट्स आहेत, त्यामुळे ह्याचं कम्फर्टेबल सिटिंग जास्त आहे,
आणि खूप जास्त प्रीमियम दिसणारी अशी कार आहे. प्रायझिंग रेंज पण 10 लाखापासून सुरुवात होते, त्यामुळे खूपच भारी अशी ही कार आहे. पण ही सुद्धा मार्केटमध्ये तेवढी नाही चालली ॲज कम्पेअर टू अदर्स. त्यानंतर मारुती सुझुकीनी मिनी एस यू व्ही कार काढली होती एच बी एक्सच्या प्लॅटफॉर्मवर, जिचं नाव आहे एस्प्रेसो. ही सध्या मार्केटमध्ये खूप चालते, खूप दिसायला मिळते, छोटी आहे, ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, आपले जे छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत त्यांना उडवून लावते, आणि खूपच सुंदर अशी ही कार आहे. कलर्स पण खूप चांगले चांगले मिळतात त्याच्यामध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मारुती सुझुकीच्या वेबसाईटवर जाऊन याचे कलर्स पण चेक करू शकता. आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कारबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही बिंदास कमेंटमध्ये करू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. थँक्यू. वेलकम बॅक हसलिंग पीपल. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जो असणार आहे ऑल अबाउट मारुती सुझुकी कार्स फ्रॉम 1983 to 2020, ज्यामध्ये आज आपण सगळ्या कार्स बघणार आहोत ज्या 1983 पासून ते 2020 पर्यंत मारुती सुझुकीनी कशा कशा इव्हॉल्व होत गेल्या आणि त्याच्यातून कसे कसे त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन होत गेले ते आज आपण सगळे बघणार आहोत. सो स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट कार मारुतीची 1983 मध्ये लॉन्च झालेली मारुती 800. खूपच सुपर अशी कार, कॉम्पॅक्ट कार, 800 सी सी इनिशियल लेवलला,